नमस्कार. तशात तुम्ही सगळे मजेत आहात ना? मजेत असलं पाहिजे. आणि तुम्हाला थंबनेलवरनं कळलंच की मी आज कोणता व्हिडिओ घेऊन आले आहे. हो, माझा ड्रेसिंग टेबल मला तुम्हाला दाखवायचा आहे, मी कशाप्रकारे ऑर्गनाईज करते. आणि तुम्हाला पण एक आयडिया भेटेल की कशाप्रकारे आपलं सामान आपण व्यवस्थित ठेवू शकतो. आणि मी तुम्हाला दाखवते, चला तर मग स्टार्ट करूया. प्रथम तुम्ही समोर बघू शकता माझा ड्रेसिंग टेबल एवढा मोठा आहे. आणि वरती असं थोडंसं मी काच लावून एक्स्ट्रा ॲडजस्ट करण्यासाठी, सामान ॲडजस्ट करण्यासाठी केलेलं आहे. आणि अशा प्रकारे हा ड्रेसिंग टेबल आहे. आणि सर्वप्रथम तुम्हाला हे वेल दिसेल की ती लावलेली आहे मी, आर्टिफिशियल आहे हे वेल. खूप छान वाटतं आणि थोडी आपण ग्रीनरी आपल्या ड्रेसिंग टेबलच्या इथे आपण करू शकतो, ही माझी आयडिया आहे. आणि तुम्ही एक छोटंसं प्लॅन्ट पण लावू शकता, आर्टिफिशियल लावा नाही तर खरोखरचं असं मनी प्लॅन्ट बॉटलमध्ये ठेवली तरी चालेल. पहिले वरच्या साईडला आपण येऊया. वरच्या साईडला मी अशी काच एक करून घेतली कारण की मला एक या मोठ्या वस्तू ठेवायच्या होत्या. जसं हे मी सगळे औषधं आहेत, ट्यूब आहेत, गोळ्या आहेत, टॅबलेट्स आहेत, त्यामुळे मी हा डब्बा मेडिकलचा इथे ठेवलेला आहे. नंतर हा आहे याची पावडर असते, ज्यामध्ये तिथे बॉडी लोशन आहे आणि इथे स्टीमर आहे. अशा मोठ्या वस्तू मी इथे ठेवलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. नंतर परत असं खाली आल्यानंतर हा भाग तुम्हाला दिसेल. ह्या भागमध्ये मी ठेवलेला आहे पावडर, फेस वॉश असतात आपले जे आपल्याला यूज करायचे असतात, आणि स्क्रब असतं. म्हणजे अशा आपल्या यूजफुल वस्तू मी वरती ठेवलेल्या आहेत की जेणेकरून पटकन काढता येईल. तेल आहे, यशला तेल लागेल मग, आणि कंगवा लगेच घेता येईल. अशा प्रकारे मी हे सगळं खालीच्या भागात ठेवलं आहे जेणेकरून आपल्याला पटकन वस्तू घेता येईल. आणि हे ऑर्गनाईज मी ॲमेझॉनवरनं घेतलेलं. आणि अशा प्रकारे घेतल्यानंतर तुम्ही बघा, वस्तू इकडे तिकडे हरवत नाहीत किंवा पसरत नाही आणि दिसायला पण खूप छान दिसतं. तर माझी एक टीप आहे की तुम्ही ऑर्गनाईज असं तुम्ही घेऊ शकता आणि आपल्या वस्तू छानपैकी ठेवू शकता. नंतर एक परफ्यूम आहे, ते मी असंच ठेवलेलं आहे, लागतं रोजच्या रोज वर्किंग असल्यामुळे. आणि नंतर हा हे आहे ते ऑर्गनाईज घेतलेलं होतं, ते ऑर्गनायझर मी घेतलेलं होतं. याला 2-3 वर्ष झालेले आहेत. इयररिंगसाठी घेतलेलं, पण मी याच्यात सगळ्या अशा प्रकारे वस्तू ठेवते जेणेकरून मला लगेच काढता येईल. अशा प्रकारे ही क्रीम आहे, मी जास्त यूज नाही करत, कधी फेस्टिवल असेल तेव्हाच, तरी पण मी ठेवली आहे. आणि तुम्हाला एक टीप देते की नेलपेंट रिमूव्हर कलर बार या कंपनीचंच घ्या आणि खूप छान असते लिक्विड. आणि ह्या माझ्या टिकल्या ज्या पटकन काढता येईल. नंतर इथे आहे नेलपेंट, सॉरी लिपस्टिक वगैरे आहे, ब्रश आहे, नंतर काजळ, पेन्सिल, हे सगळे भरपूर आपल्याला वस्तू लागतातच, त्या ठेवलेल्या आहेत. आणि ही पावडर तर मी रोज लावते फिट, मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे ही पावडर यूजफुल आहे, ती तुम्ही लावू शकता, रोज लावू शकता तुम्ही. आणि थोडे जे पटकन कानातले, जर आज ड्रेस घालेल त्याप्रमाणे मी कानातले आधीच इथे ठेवते, म्हणजे की पटकन आपण कुठे बाहेर गेलो तर लागतात, तर अशा प्रकारे हे मी ठेवलेलं आहे. अशा प्रकारे हे दिसतं आणि खूप छान वाटतं. आपल्या जवळपासच वस्तू भेटतात लगेच. आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे त्या ड्रॉवर, ओपन केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला दिसणार आहे. जे की मी आता घड्याळ मला लागतं, वॉच आहे या डब्यात माझं. नंतर या नेलपेंट आहेत, भरपूर साऱ्या नेलपेंट आहेत, अजून आहेत पण मी आता एवढ्या ह्याच्यामध्ये बसवलेले आहेत, हे कमी पडते मला. नंतर ह्याच्यात नेल कटर वगैरे लागणाऱ्या वस्तू आपण ठेवलेल्या आहेत. नंतर ह्याच्यामध्ये हेअर बँड आहेत, रब्बर आहेत लागतील ते, आणि क्लचर वगैरे, छोटे क्लचर, बांगडी माझी आहे, कधी कुठली घालायची असेल तर पटकन ह्याच्यात काढून ठेवायचं, आदल्या दिवशी ही घालून जायची आहे. म्हणून असं आपण ऑर्गनाईज केलं तर आपले खूप वस्तू छान दिसते. आणि हा डब्बा तुम्हाला, तुम्ही खूप वेळा व्हिडिओमध्ये बघितलेलाच आहे, मिठाईचा डब्बा आहे, ह्याच्यात मिठाई होती पण तो मी यूज केला आहे. असा बघू शकता किती कानातले छान आहेत आणि किती कप्पे आहेत, त्यामुळे ह्याच्यात हिचा व्हिडिओ मी आय बटनमध्ये देईलच, हे मी कसे यूज करते. आणि हे जे पण व्हिडिओ माझे खूप तुम्हाला माझ्या प्लेलिस्टमध्ये भेटतीलच, हँड ज्वेलरी आहे मी बनवलेली आहे. आणि हे बघा, आता हे 15 ऑगस्ट 26 जानेवारीला यूज करणार मी,
आणि अशा प्रकारे मी इयरिंग केलेलं आहेत आणि खूप छान आहेत. हँडमेड ज्वेलरी आहे ही आणि अशा प्रकारे मी ऑर्गनाईज करते सगळं. प्रकारे हे टापटीप दिसतं आणि खूप छान दिसतं. लागेल त्याच वस्तू मी इथे ठेवल्या आहेत आणि अशा प्रकारे ह्या वस्तू इथे राहतात आणि खूप छान दिसतं. बघू शकता तुम्ही जिथल्या तिथे वस्तू राहते आणि आपल्याला पण बघायला खूप छान वाटतं, फ्रेश वाटतं. आणि ही पेंटिंग मी केलेली आहे जी आरशाच्या समोरच आहे. दोन्ही बाजूला दिसते, किती छान दिसते बघा. आणि ही पेंटिंग मी केलेली आहे, ह्याचा व्हिडिओ मी आय बटनमध्ये देईलच. आणि ह्या पेंटिंगमध्ये मला प्रतिसाद खूप छान भेटलेला आहे, व्ह्यू सबस्क्राईब खूप छान भेटलेले आहेत. हे त्याच्यासाठी मी थँक्यू बोलेल. आणि माझं ड्रेसिंग टेबल तुम्हाला आवडलं असेल तर लाईक नक्कीच करा आणि कमेंट नक्कीच करा. आणि अशा प्रकारे तुम्ही तुमच्या वस्तू ऑर्गनाईज करा आणि व्यवस्थित ठेवा, त्यामुळे आपलं घर खूप छान दिसतं आणि सुटसुटीत दिसतं, पसारा दिसत नाही. चला तर मग नेक्स्ट व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की काहीतरी घेऊन येईल. बाय, टेक केअर.